विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यासाचा एक छानसा घटक. चला तर मग आजच्या घटकाची सुरुवात करूया. इयत्ता चौथी आणि आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास. बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासामध्ये अभ्यासणार आहोत सजीवांचे परस्परांशी नाते. आणि या पाठामध्ये आजचा आपला घटक आहे ऋतुमानाप्रमाणे सजीवांमध्ये होणारे बदल. मुलींनो, आंबे कापून देऊ का तुम्हाला? आवडतात ना आंबे? हो, आम्हाला आंबे खूप आवडतात आणि मे महिन्यात तर आंबे खायची मजाच खूप न्यारी असते. अय्या, किती आंबे आहेत इकडे. हो, मे महिन्यात एवढे आंबे असतातच. उन्हाळ्यात आंबे खूप येतात हो झाडांना. मग आंब्याची फुलं कधी येतात? आंब्याच्या झाडाला हा जो फुलोरा येतात ना, त्याला मोहर असे म्हणतात. आंब्याच्या झाडाला हा मोहर कधी बरे येतो? हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येऊ लागतो आणि त्याला आंब्याचा मोहर असे म्हणतात. आणि मार्च एप्रिल मध्ये आंब्याच्या झाडाला अशा सुंदर सुंदर कैऱ्या लटकलेल्या दिसतात. आणि मग मे मध्ये आपल्याला असे गोड गोड आंबे खायला मिळतात हो ना? अय्या, हे काजूचं झाड आहे. हो, उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो. आणि कोकणात डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल पिवळी बोंडे लागलेली पण तुम्हाला दिसतील. आणि ही करवंद, डोंगरची काळी मैना, कोकणातली करवंद पण उन्हाळ्यात खूप येतात. आणि मग जांभळांचा हंगाम कधी असतो? जांभळाचा हंगाम पण मे आणि जून महिन्यात असतो बरं. हे एवढं मोठं कोणतं झाड आहे? हे वडाचे झाड आहे. वडाच्या झाडाला वर्षभर पाणी असतात का? हो, वडाच्या झाडाची पानं काही एकदम गळून पडत नाहीत. वडाच्या झाडाची काही पानं गळून पडतात आणि त्या ठिकाणी नवीन पानं येतात आणि दुसरी गळतात आणि छान हिरवीगार पानं ही वडाच्या झाडाला वर्षभर असतात. त्यामुळे वडाच्या झाडाला नेहमीच आपल्याला हिरवीगार पानं दिसून येतात. कोकण किती सुंदर आहे ना. मला तर खूप मजा आली इथे फिरायला. हो, पण आता आपण लवकर घरी जाऊया कारण पाऊस येईलस वाटतोय. बालमित्रांनो, आपल्याकडे उन्हाळा, नंतर पावसाळा आणि हिवाळा, म्हणजे असे तीन ऋतू आहेत. आणि उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते, त्यावेळी आपण सुती कपडे घालतो, भरपूर पाणी पितो. पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री वापरतो, तसेच रेनकोट वापरतो. आणि गावाकडे भात लावणी करताना स्त्रिया असे इरले डोक्यावर घेतात. हे जे त्यांनी डोक्यावर घेतले की नाही पाऊस लागू नये म्हणून, त्याला इरले असं म्हणतात. थंडीच्या दिवसात आपण स्वेटर, मफलर, हातमोजे, पायमोजे असं वापरतो. गावाकडे शेकोटी पेटवली जाते. आणि म्हणजेच माणसांना जसं तीन ऋतूचा परिणाम होतो की नाही, तसाच तो परिणाम इतर सजीवांवरही होतो. सजीवसृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल आपल्याला दरवर्षी दिसतात. माहिती का तुम्हाला, हिवाळ्यामध्ये पानगळीचा ऋतू असतो. आणि यावेळेला हिवाळ्यात काय होतं तर झाडांची पाने गळून पडतात. त्याचप्रमाणे ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, म्हणजे मेंढ्या आहेत बघा, है ना, मेंढ्यांच्या अंगावरती दाट केस येतात. तसेच ससे, खारुताई यांच्या पण केसांमध्ये खूप मोठी वाढ होते. हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येऊ लागतो, त्याला आंब्याचा मोहर असे म्हणतात. आणि मग
फेब्रुवारी महिना संपत आला की थंडीचा कडाका कमी होऊ लागतो आणि मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो या सुमारास झाडांना पालवी फुटते. सगळीकडे रानावना तांबूस रंगाची नाजूक कोवळी पानं दिसू लागतात. कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाजही काणी ऐकू येऊ लागतो. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात. या फळांचा तो हंगामच असतो. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी नावाजले जाते. उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो आणि डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल पिवळी बोंडे लागलेली असतात. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात आणि आकाशात काळे ढग जमू लागले की पावसाची चाहूल लागताच मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो आणि सुरू होतो ऋतू पावसाळा. सगळीकडे शिवार हिरवगार होऊन जात आणि नवीन कोंब येतात. धबधबे कोसळू लागतात. आणखी काय होतं तर पावसाळ्यातली आपल्याला वेगवेगळी फळं दिसतात. करवंद, नंतर जांभळं, फणस, ही बाजारात ही सगळी फळं आलेली असतात. शेतकरी शेतात पेरणी करतो आणि जिकडे तिकडे गवत आणि रंगीबेरंगी फुले फुलू लागतात. गवत वाऱ्यावर डोलू लागतं आणि जिकडे तिकडे हे जे गवत आहे किंवा रान फुलं आहेत ही आपल्याला सगळीकडे पावसात अशी छानपैकी पसरलेली दिसतात. डोलताना दिसतात, फुलताना दिसतात आणि आपल्याला रस्त्यावरती अशी भूछत्र सुद्धा पावसाळ्यात पाहायला मिळतात. आजूबाजूला सगळीकडे हिरवाई डोळ्यांना गारवा देते आणि आकाशात छानपैकी इंद्रधनुष्य दिसते आणि पावसाच्या दिवसात जंगलात काजवे दिसू लागतात. पावसाळ्यात सगळीकडे पाणी झाले की बेडूक दिसू लागतात. कधी कधी त्यांचे एका सुरात डराव डराव काणी पडते आणि मग हेच पावसाळ्यातले बेडूक पुन्हा थंडीचा मौसम सुरू झाला की थंडीचा कडाका वाढला की त्यांना त्रास होतो आणि ते जमिनीत खोलवर जाऊन झोपतात. बेडकांची झोप 7-8 महिने चालते. बालमित्रांनो, हिवाळ्यात झाडाची पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना जशी पालवी फुटते तसेच पावसाळ्यात हिरवाई दिसू लागते आणि बेडूकही दिसू लागतात. आणि हा जो सगळा बदल होतो की नाही, हा ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सर्वच सजीवांवर होत असतो. Thank you.
आज आपण ऋतुमानातील बदलांचा परिणाम समजून घेतला. बालमित्रांनो, आज जो आपण घटक पाहिलेला आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला आहे आणि तुम्ही तुमच्या छानशा प्रतिक्रिया मला देणार आहात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा लाईक करा. धन्यवाद.